नमस्कार। दरवर्षी मी तिरुपती आणि श्रीशैलम या मंदिरांना भेटी देत असतो, ध्यानधारणा पण करत असतो, स्पिरिच्युअल काही गोष्टी वाढवण्यासाठी पण याचा उपयोग होतो मला। दरवेळा मी इथून फोटो पाठवायचे किंवा या गोष्टी लाईव्ह करायच्या यासाठी विचार करत असतो। हे श्रीशैलम हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये हे खूप मोठं ज्योतिर्लिंग आहे। हे श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये पुण्यापासून अप्रॉक्सिमेट 2000 किलोमीटरवर आहे। तर खूप मोठा पर्वत आहे आणि त्यात महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे हजारो वर्षापासूनचं। आणि हे जे श्रीशैलम मंदिर आहे या ठिकाणी जे जगद्गुरु पीठ आहे की जे आपण म्हणतो मेन प्रिस्ट, ते आमच्या फॅमिलीशी बिलॉंग करतं, दीक्षावर्ती म्हणून आमचं आडनाव। तर आम्ही या ठिकाणचे श्रीशैलम जगद्गुरु पीठाचे अशी हजारो वर्षापासून वारसा जो आहे तो आम्हाला आहे आणि मी दर्शनाला येत असतो। तर दरवेळेला आम्ही शिवाजी महाराजांचा खूप भक्त आहे मोठा। मी लहान असल्यापासूनच शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स काढतो आणि त्यांचे स्कल्पचर, त्यांचे मूर्त्या तयार केलेल्या आहेत। शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्याला माझ्या आयुष्यातली 10 वर्षे गेलेली आहेत। शिक्षण माझं इंजिनिअरिंग कोल्हापूरला झालेलं आहे। दरवेळेला मी जेव्हा इथे येतो तेव्हा शिवाजी महाराजांचं हे तुम्हाला मागं मंदिर दिसतं यासंबंधी मला उल्लेख करायचा असतो, कारण आपलं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना दैवत आपण समजतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकही एवढं मोठं मंदिर मायामध्ये नसावं। आणि म्हणून म्हटलं आपण यावेळेला नमस्ते नमस्ते पाटोळे नमस्ते। तर बघा, शिवाजी महाराज अप्रॉक्सिमेट 1674 या ठिकाणी आले होते श्रीशैलमला ध्यानधारणा करण्यासाठी। 10 दिवस तिने इथं ध्यानधारणा केली, त्यामध्ये देवी प्रसन्ना भ्रमरामरा देवी जे प्रसन्न होऊन तलवार पण त्यांना दिली। या मंदिराचा काही भाग तिने जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी इथं या ठिकाणी केला श्रीशैलम या ठिकाणी, जे माझ्या मागं तुम्हाला मंदिर दिसतं शिवाजी महाराजांचं। शिवाजी महाराजांनी महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो केलेला आहे 1674 दरम्यान, आणि त्यांनी ध्यानधारणा पण केली। आता ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ध्यानधारणा केली होती त्याच ठिकाणी या येथील लोकांनी त्यांचं एक मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर आता मूर्त मोठ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं। तर मी तुम्हाला मंदिरात घेऊन चाललो आहे। आता बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला मोठं मंदिर दिसणार नाही, आणि काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात। मेन वास्तुशास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहे, मला यावेळेला बघायचं होतं वास्तुशास्त्र पॉईंट ऑफ व्ह्यू कशा पद्धतीनं आहे हे मंदिर। तर अतिशय उत्तम असं हे मंदिर वास्तू पण आहे। मी आता आणि हे जे आहे हे शिवस्फूर्ती केंद्र, शिवाजी महाराजांचं स्फूर्ती केंद्र आहे आणि त्याच्या शेजारी मंदिर आहे। तर शिवाजी महाराजांचं स्फूर्ती केंद्र आहे, यात कमीत कमी 50 पायऱ्या आहेत चढायला वर जाण्यात। हे मंदिरामध्ये आपण आलो आहे त्या ठिकाणी आता थोडं डागडुजी चाललेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर जे पूर्वेला तोंड करून आहे, सूर्यदेवताची प्रतिमा समोर आहे। या ठिकाणी स्कल्पचर तुम्हाला देते 10 फुटाची पूर्ण मेटलची मूर्ती जी आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल। ही एवढी हवाढव्य मूर्ती आहे, प्रसन्न मूर्ती आहे, सुंदर डिझाईन आहे। काही कामगार काम करतायत त्यांच्या साईजवरून कळेल की शिवाजी महाराजांची मूर्ती किती मोठी आहे। मंदिर आवाढव्य आहे। या ठिकाणी तुम्ही भिंतीवर बघू शकता पूर्ण शिवचरित्र या ठिकाणी तयार केलेलं आहे। जिजाऊ शिवाजी महाराज त्या ठिकाणी बसलेले दिसतात। शिवाजी महाराज तिरुपतीला दर्शनाला जेव्हा जातात किंवा तिरुपती दर्शन घेताना एका ठिकाणी दिसतंय, महादेवाच्या पिंडीला पाया पडताना शिवाजी महाराज दिसतात। तर अनेक त्यांच्या जीवनातले प्रसंग या ठिकाणी
फक्त पेंटिंग नाही केले ते मूर्तीच्या स्वरूपामध्ये भिंतीला लावलेले आहेत। हे यांचं स्फूर्ती स्थान आहे शिवाजी महाराजांचं आणि खूप मोठं असं एक अवाढव्य कन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला मिळतं। हे शिवाजी महाराजांचं स्फूर्ती स्थान आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळत नाही, याचं वाईट वाटतं। हजारो लोक अनेक जण हजारो वेळेला लाखो वेळेला दिवसातून शिवाजी महाराजांचं नाव घेत असतील, पण शिवाजी महाराजांचं गड जे आहेत यासंबंधी माहिती नाही, शिवाजी महाराजांच्या इतिहासंबंधी कंटिन्युअस माहिती कोणाला नाही। त्याचबरोबर कुठलंही मंदिर अवाढव्य एवढं उभारलेलं आपल्याला दिसत नाही। तर हे वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्वेला पूर्ण उतार आहे, ईशान्य कोपरा वाढलेला आहे, पूर्व ईशान्य साईडला एंट्रन्स आहे, कन्स्ट्रक्शन पश्चिमेला आणि दक्षिणेला आहे। आता आपण चाललो आहे ते म्हणजे शिवाजी महाराज ज्या ठिकाणी 10 दिवस कंटिन्यू ध्यानधारणा शिवाजी महाराजांनी केली होती, ही जागा ती आहे। साऊथ इंडियातील लोक बरेच या ठिकाणी बघायला दर्शनाला येत असतात। तर या ठिकाणी असे घोडा आणि त्यावर दोन असे एक सैनिक दाखवले शिवाजी महाराज दृष्टिकोनातून, आणि हे आहे शिवाजी महाराजांचं ध्यानधारणा केंद्र, हे यांचं मंदिर शिवाजी महाराजांचं। आणि इथे याच ठिकाणी शिवाजी महाराज महादेवाचं ध्यानधारणा करत होते, आणि हे दिसतं आपल्याला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आतमध्ये शिवाजी महाराजांची इथं मूर्ती दिसेल तुम्हाला, की ध्यानधारणामध्ये आहे। आणि मागे भ्रमारांबरा देवी जी आहे तिचं मूर्ती तुम्हाला दिसेल, एक ग्लास लावलेली आहे चारही बाजूंनी म्हणून आपल्याला काही लक्षात येत नाही। महाराजांचं तुम्ही आजपर्यंत दर्शन कधी घेतलं नसेल, याच ठिकाणी शिवाजी महाराज 10 दिवस ध्यानधारणा करत बसलेले होते। हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे की जे आपण बघतो, हे आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम पुण्यापासून 2000 किलोमीटरवर आहे। वैशिष्ट्य बघा यामध्ये, बघा या ठिकाणी चार गड जे आहेत, या गडा शिवनेरी गडाचं या ठिकाणी पूर्ण एक प्रतिमा तयार केलेली आहे, आणि ती पण प्रपोशनमध्ये केलेली आहे। आणि त्याच्यावर पाथवे कुठला, एंट्रन्स गेटवे, शिवाजी टेम्पल, वॉटर टँक, वॉटर हाऊस, गंगा यमुना वॉटर टँक्स, सगळं डिटेलायझेशन ह्या शिवनेरी किल्ल्याचं दिलेलं आहे। एक प्रतिमा तयार केलेली आहे पूर्ण 3D मध्ये। आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म कधी झाला किंवा काय काय झालं या सगळ्या गोष्टी पूर्णपणे डिटेलमध्ये इथं वाचायला इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने दिलेल्या आहेत की आपल्याला खरं म्हणजे आपण एक भारतीय आहे, आपण एक महाराष्ट्रीयन आहे, तर आपल्याला या गोष्टी खरं म्हणजे मुखोद्गत पाहिजेत। या जे शिवाजी महाराजांना आपण दैवत समजतो त्यांचा हा शिवनेरी किल्ला या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी तुम्ही बेटा प्रतापगड जो आहे तो पण या ठिकाणी अतिशय डिटेलमध्ये प्रपोशनमध्ये सगळं त्यामध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे। त्या 3D पूर्ण असं एक मायामत एक स्कल्पचर तयार केलं आहे, आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे। प्रतापगड महाराष्ट्र के प्रसिद्ध किलो में गिना जात आहे। छत्रपतीने कोकण और आसपास के इलाक नियंत्रण रखने के लिए इस दुर्ग का निर्माण मोरोपंत पिंगळे इनकी निगरानी में किया है। किती चांगलं दिलं आहे बघा, यह दुर्ग 3 साल से भी कम समय में बनाया गया है। दुर्ग पर ऊपर जाने वाले मार्ग काफ़ी घुमावदार, करीब 400 सीढ़ियाँ चढ़ने के बाद दुर्ग तक पहुँचा जा सकता है। श्रीशैलम हे पुण्यापासून 2000 किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणी मी आहे। तर या ठिकाणी श्रीशैलम हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये ज्योतिर्लिंग फेमस ज्योतिर्लिंग आहे। काल पण मी तिरुपती दर्शन घेतलं आणि आज पण मी श्रीशैलम दर्शन घेतलं। दरवर्षी मी इथे येत असतो आणि कारण एक आहे की श्रीशैलम जे पीठ आहे हे 12 ज्योतिर्लिंगातलं जे ज्योतिर्लिंग आहे, हे आमचं शेकडो हजार वर्षापासून या ठिकाणी आमचं एक पिढी आहे आमची, या ठिकाणी जगद्गुरुपीठावर आमचा वारसा आहे। आम्ही एक ज्ञानसूर्य सिंहासनाधीश्वर असं आमचं एक पद आहे या ठिकाणी। असो, पर या ठिकाणी शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे, आणि ते मंदिर दाखवण्यासाठी मी पूर्वीचा माझा व्हिडिओ 2 मिनटापूर्वी तुम्ही बघू शकता जो आता कट झाला। तर शिवाजी महाराजांच्या मेन मंदिरामध्ये मी आहे। तर या शिवाजी महाराजांच्या मंदिराचा आतला गाभारा तुम्हाला दिसत असेल,
आणि मागे एक मूर्ती पण आहे शिवाजी महाराजांची, तुम्ही बघू शकता। तर ह्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये चार गडांचा व्यवस्थित डायमेन्शन वाईज एक मॉडेल तयार केलेले, 3D मॉडेल, की ज्यामध्ये पूर्णपणे प्रपोर्शनली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आणि इथलं शिवनेरी गड आहे, शिवा छत्रपती शिवाजी महाराज का जन्म 1630 में इस दुर्ग पर होने के कारण शिवनेरी किला महाराष्ट्र तथा संपूर्ण भारतवर्ष के लिए एक पुण्यस्थल समान माना जाता है। डिटेल माहिती दिलेली आहे या ठिकाणी। आणि हा शिवनेरी किल्ला, शिवनेरी किल्ल्याचा पूर्ण डिटेल देऊन कुठे कुठे काय, पाथवे, एंट्रन्स, गेटवे, शिवाजी टेम्पल, वॉटर टँक, वॉटर हाऊस, गंगा यमुना वॉटर टँक कुठं कुठं आहे, सगळं डिटेल यामध्ये दिलेलं आहे। शिवनेरी किल्ला आपल्याला इथं 3D मॉडेल बघायला मिळतो। दुसरा जो मगाशी तुम्हाला दाखवला मी, तो प्रतापगड, हा कशा टाईपचा गड आहे, ह्या गडाची पूर्ण इत्यंभूत माहिती आणि त्याबरोबर हा 3D मॉडेल तयार, हाताने तयार केलेला व्यवस्थित, हे बघायला मिळतं। आणि याची माहिती या ठिकाणी प्रतापगड ची आहे। त्यानंतर मेन बघायचं राहिलं शिवाजी महाराजांची ध्यानाला असलेली मूर्ती, या ठिकाणी ही मूर्ती शिवाजी महाराजांची प्रसन्न मुद्रा असलेली बघू शकता। असा आजपर्यंत मी शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती बघितली नसेल। 10 दिवस जेव्हा श्रीशैलम या महादेवाच्या मंदिराच्या इथं दर्शन घेऊन शिवाजी महाराज याच ठिकाणी 10 दिवस ध्यानधारणेला बसले होते, याच जागेवर इथल्या सर्व आंध्र प्रदेशच्या या श्रीशैलमच्या सर्व व्यक्तींनी आणि इथल्या राजांनी वगैरे इथे शिवाजी महाराजांचं एक मंदिर उभा केलेलं आहे। मागं जी भ्रमरांबरा देवी जी आहे त्यांची मूर्ती पण दिसते। खरं म्हणजे ग्लास लावलेली आहे त्यामुळं काही डिटेलायझेशन दिसत नाही आहे। तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो साईड व्ह्यूनी। मागं जी आहे ती भ्रमरांबरा देवीची मूर्ती आहे आणि ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ध्यानधारणेला बसलेली। शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या ठिकाणी शिवाजी महाराज ध्यानधारणा करत होते ते त्याच ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्यममध्ये हे एक अभूतपूर्व मंदिर बघायला मिळतं। आणि लोक इथले सगळे देवासारखे इथं लाईन लावून पाया पडायला शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येतात। स्वच्छता बघायला मिळते तुम्हाला, वास्तूप्रमाणे परफेक्ट सगळं बांधलेलं आहे, तेच बघायला मी आलो होतो। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी सैनिकांच्या व्यवस्थित, असं वाटतं की जिवंतच घोड्यावर कोणी सैनिक बसलेला आहे तो फील या ठिकाणी येतो। गार्डनिंग उत्तम आहे, गार्डनचं काम चालू आहे। आणि पलीकडे शिवाजी महाराजांचं स्फूर्ती स्थान जे आहे त्या ठिकाणी पूर्ण शिवाजी महाराजांच्या आयुष्याची पूर्ण कहाणी त्या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे। मायावती अजून एक महिन्याभरात पूर्ण काम होईल। तर महाराष्ट्राच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की हे शिवाजी महाराजांचं जे काय मंदिर आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी 10 दिवस श्रीशैलम ते महादेवाचं पीठ जे आहे या महादेवाची ध्यानधारणा केली, त्या महादेवासाठी ध्यान केली। भ्रमरांबरा देवी जी आहे पार्वती देवीने शिवाजी महाराजांना आशीर्वादपर तलवार पण भेट केली, तलवार दिली, त्या आशीर्वाद तलवार, आणि त्यामुळं त्यांना पुढं अभूतपूर्व यश प्राप्त झालं। तर अशा प्रकारे ज्या शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये दैवत समजलं जातं त्या शिवाजी महाराजांचं एवढं मोठं अभूतपूर्व मंदिर अजिबात कुठेही बघायला मिळत नाही। प्रत्येक क्षणी आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो। मी काय जास्त बोलत नाही या मुद्द्यावर, काही गोष्टीवर मी बोलायला टाळतोच दरवेळेला, पण लक्षात घ्या की ज्या शिवाजी महाराजांनी संपूर्ण साम्राज्य भारतामध्ये फैलावलं होतं आणि त्याच ज्या पुढच्या काळांनी पण पूर्ण आपल्या मराठ्यांनी पूर्ण जवळजवळ हे भारत काबीज केला होता असं शूर वीरांचा देवता असलेला शिवाजी महाराज यांच्याकडं मात्र इथं ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्याकडं रिस्पेक्ट किंवा ज्यांचं मंदिर बांधलं जातं, लोक पाय पडायला येतात आणि एक वेगळी एक त्यांना एक भावना मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाते, अशा पद्धतीचं एक पण मोठं मंदिर आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळत नाही। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक तरी मोठंच्या मोठं विशाल काय मंदिर शिवाजी महाराजांचं असायला पाहिजे। त्या ठिकाणी असलेल्या ऑल्टिट्यूड
पार्टी असतील किंवा त्या ठिकाणी असेल समाजसेवी संस्था असतील या सर्वांनी खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी अशी एक शिवाजी महाराजांचं विशाल मंदिर जर तयार केलं तर परत आपला महाराष्ट्र जो राज्य आहे हे राज्य सगळ्या पद्धतीनं एकजूट व्हायला काहीच वेळ लागणार नाही का। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामध्ये प्रत्येकांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज वसतात आणि त्यांची गाथा आणि त्यांची कहाणी अगदी लहान जेव्हा आपलं बोबडं बोल असतं तेव्हापासूनच आपल्याला शिवाजी महाराज हे दैवत आपल्या मनामध्ये सबकॉन्शियसमध्ये एक वेगळ्या पद्धतीने स्थिर झालेले आहेत। आणि जर असं मंदिर आपण असं बघितलं तर डोळ्यातून अश्रू अक्षरशः येतात आणि आपलं मन भरून जातं। हे दरवर्षी मी इथं अनुभव या आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम या ठिकाणी घेत असतो। तर हाच अनुभव आपल्या सर्वांना यायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठं जी सिटी आहे त्या सिटीमध्ये ॲटलिस्ट एक मोठं मोठं मंदिर असावं। जर जमलं तर प्रत्येक गावामध्ये जर शिवाजी महाराजांचं मंदिर झालं तर मात्र पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य एका क्षेत्राखाली यायला काही वेळ लागणार नाही। संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हायला काहीही वेळ लागणार नाही। जय हिंद।